बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवस्वराज्य निर्माण करत असताना प्रत्येक व्यक्तीचा आदर केला आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे प्रत्येकाला आपलं राज्य वाटत होतं। युवकांनी छत्रपतींच्या कार्याचा वसा घेताना त्यांचे आचार आणि विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत शिवव्याख्याता कुमारी शिवानी दीपक उशीर हिने शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा महिला कुस्ती आयोजन संयोजन समितीचे उपाध्यक्ष सुरेश तात्या उशीर हे होते। वडनेर भैरव येथील सलादे बाबा कला क्रीडा मंडळाचा व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज व रयतेचे राज्य या विषयावर शिवव्याख्याता कुमारी शिवानी दीपक उशीर हिचे व्याख्यान आयोजित केले होते। या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रास्ताविक सलादे बाबा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक सुरेश सलादे यांनी करोना पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य अभिषेक दिनाचे शिवस्वराज्य दिन साजरा करण्याच्या आदेशानुसार हे व्याख्यान आयोजित केले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुरेश नारायण पाचोरकर व संतोष एकनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा महिला कुस्ती स्पर्धन आयोजन संयोजन समितीचे उपाध्यक्ष सुरेश तात्या उशीर यांनी भूषविले। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत केले, तर प्रमुख शिवव्याख्याता शिवकन्या शिवानी दीपक उशीर हिने आपल्या ओघवत्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज यांची चढणघडण आणि संस्कार हे केवळ राजमाता जिजाऊ यांच्यामुळे झाले। महाराजांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन शिवस्वराज्य निर्माण केले, म्हणून शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य ठरले। हा शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन आजही शासनकर्त्यांना उपयोगी आणि मोलाचा ठरत आहे। युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार हे आत्मसात करून महाराजांना अपेक्षित असलेले शिवराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे, उपाध्यक्ष मानसिंग डोमसे, सचिव राहुल पाचोरकर, विश्वस्त दत्तात्रय निखाडे, अशोक सलादे, दीपक अण्णा पाचोरकर, सुरेश पवार, जितेंद्र निफाडे, राजेंद्र अप्पा मोरे, संतोष सलादे, संदीप वक्ते आदी उपस्थित होते। ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वतीने आयोजित केलेले व्याख्यान यूट्यूबच्या माध्यमातून सुमारे 5000 लोकांनी आपली पसंती दर्शवली। कार्यक्रमाचे आभार अशोक पवार यांनी मानले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव। प्रथमतः तुम्हा सर्व शिवभक्तांना आणि शिवकन्यांना माझ्याकडून शिव राज्याभिषेक दिनानिमित्त शिवमय आणि भगव्या शुभेच्छा। ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर ना गणपती नतमस्तक तयाचरणी ज्याने केली ही स्वराज्य निर्मिती, देव माझा राजा शिवछत्रपती। जिने मला जगण्याच्या व्यासपीठावर उभं केलं ती माझी आई, ज्यांनी मला जीवनाच्या व्यासपीठावर प्रखरपणे जगायला शिकवलं ते माझे वडील, आणि आजपर्यंत माझ्या ज्ञानात भर टाकण्यासाठी लाभलेल्या सर्व गुरुवार्यांच्या चरणी नतमस्तक होते। एकदा एक वृद्ध आजोबा बसने प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना तिकीट काढणं फार गरजेचं असतं, हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती। अगदी त्याचप्रमाणे कंडक्टर त्यांच्या पाशी येतो व तिकीट फाडतो, तेव्हा ते आजोबा सांगतात, भाऊ मला एका तिकिटाच्या दोन प्रत हव्यात। कंडक्टर सांगतो, एका तिकिटाच्या दोन प्रत पण कशासाठी? त्यावर ते आजोबा सांगतात, माझं एक तिकीट हरवलं तर मला दुसऱ्याचा वापर करता येईल। पुन्हा कंडक्टरही फार हुशार असतो, तो पुन्हा विचारतो, आजोबा एका तिकिटाच्या दोन प्रत घ्याल तुम्ही, पण पहिलं तिकीट हरवलं तर दुसऱ्याचाही वापर करा, पण कदाचित असं होऊच नये आणि झालंच दोन्ही तिकीट हरवले तर मग काय कराल? त्यावर ते आजोबा फार छान उत्तर देतात, हे बघ माझं पहिलं तिकीट हरवलं तर मी दुसऱ्याचा वापर करेल, पण कदाचित दोन्ही तिकीट हरवले तर मी माझ्या खिशात असणाऱ्या मोफत पासचा वापर करेल। आता तुम्ही म्हणाल याचा इथे काय संबंध? याचा इथे अगदीच संबंध आहे, तो असा आपल्याला देखील तीन तिकीट मिळाली होती। पहिलं तिकीट मिळालं होतं छत्रपती शिवरायांचं, दुसरं तिकीट मिळालं होतं धर्मवीर संभाजी महाराजांचं, आणि तिसरा मोफत पास मिळाला होता माऊसाहेब जिजाऊंच्या विचारांचा, आणि आज आपण तोही गमावून बसलोय। म्हणूनच कदाचित माझ्यासारख्या मुलीला आणि अशा अनेक व्यक्तींना माझ्या राजाने केलेल्या कर्तृत्वाची कार्याची परत परत जाणीव करून द्यावी लागते, आणि तोच विषय घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे शिवकन्या शिवानी दीपक उशीर। आजकाल असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा खूप कमी राहिल्यात, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ। कोट्यवधी देवांची लाखो मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात, ये सांभा
ये सांभा मर सकता है, ये सांभा मर सकता है मगर बेईमान नहीं हो सकता, असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझा वक्तृत्वास प्रारंभ करते। आजकाल जिथे जाव तिथे ऐकायला मिळतं राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, पण माझ्या मतानुसार राजे जन्माला यावे असं वाटत असेल तर घरात जिजाऊ सारखी माता आणि शहाजी सारखे पिता असायला हवे। अशीच एक रणरागिणी होती। 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या 11 विक्रांत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवतू झाली, छत्रपती शहाजी राजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं। हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला, साक्षात दगडाला देखील पाजर फुटला, मराठ्यांच्या धडकत्या दंग्या तलवारीत मुघलक फिरती माघारी। शुभा मी तर म्हणते तुम्ही अजून 10 वर्ष जगले असता ना तर या मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता। अशा या शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी आज काय झालं? आज आमच्या दारापुढचा सडा गेला आणि आमच्या घरात राडा सुरू झाला। आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली। आज आमच्या दारापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली। हॅलो, एक्सक्यूज मी, मेरा दिल तुम्हारे ऊपर फिदा है असं म्हणत फिरणारी तरुण कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होऊ लागली। ओ माझ्या राजाच्या, माझ्या राजाच्या शिवराज्याभिषेक दिनी 32 मान सुवर्ण सिंहासन तयार झालं। त्या सिंहासनाच्या दिशेने जाताना माझ्या राजाच्या डोळ्यातून पाणी आलं। जिजाऊंनी विचारलं, शिवबा काय झालं? माझे राजे म्हणतात, आऊ साहेब, या सिंहासनाकडे जाताना माझ्या प्रत्येक पावलावर मला माझा बाजी प्रभू आठवतोय, मला माझा तानाजी आठवतोय, मला माझा शिवा काशीद आठवतोय। आऊ साहेब, हे सिंहासन दिसताना जरी सोन्याचं वाटत असलं ना तरी ते बनलंय माझ्या मावळ्यांच्या रक्तानं, माझ्या मावळ्याच्या बलिदानानं, माझ्या मावळ्यांच्या पराक्रमानं। यशस्वी व्हा, तुम्ही नक्की यश मिळवा, पण ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला यश मिळालंय त्या व्यक्तींना कधीही विसरू नका। हेच तर शिकवतं आम्हाला शिवचरित्र। आणि म्हणून तर मला वाटतं, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि खऱ्या शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। आणि महाराष्ट्राचा इतिहास पार बदलून गेला। मग कसा होता महाराष्ट्राचा इतिहास? महाराष्ट्राच्या उरावर 5 सुलतानी सत्ता थया थया नाचत होती, मंदिराची मंदिरं लुटली जात होती, लुटलं जाईल म्हणून पोटची पोरं तर सोडाच, पण गवताच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची। वासुदेवांची तुपारी आणि संतांची कवडे या महाराष्ट्रात घुमत नव्हती। गाई वासरांच्या अंबरण्याचा आवाज कानावर पडत नव्हता। महाराष्ट्रातील जनता घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच घरात पळून जाऊन बसत। अशा वेळी शिवनेरीवर एक तेजस्वी तपस्वी शिवरत्न जन्माला आला आणि तो शुभ दिवस होता फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630। मग महाराष्ट्रातील जनता म्हणू लागली, किसी के पेट में से पाप पैदा होता है, किसी के पेट में से साप पैदा होता है, तो किसी के पेट में से बाप पैदा होता है, मगर देखो ये जिजाऊ एक ऐसी माँ थी ना कि उसी के पेट में से पापों का बाप शिवा पैदा हुआ था। मग कोण होते शिवाजी महाराज, कोण होते छत्रपती, कोणाला म्हणायचे नक्की छत्रपती शिवाजी महाराज? जो अंगात भगवे कपडे घालतो, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतो, कपाळावर चंद्रकोर लावतो, पण वागणुकीतून मात्र आया बहिणींवर शिवीगाळ करतो, याला छत्रपती म्हणायचे तर मुळीच नाही। जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्याचं नाव यशाजी, जो शत्रूच्या छावणीत जाऊन छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ढाण्या वाघाला एकटा सामोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। मग अशा या माझ्या राजाने खूप सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं होतं, पण त्याच सुंदर स्वराज्याकडे आज बघितलं ना तर वाटतं भल्या पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या राजाला सात घालावी, हाक मारावी आणि विचारावं, राजे तुम्ही कशी पकडली तेवढी बलाढ्य ढाल आणि तलवार, पण आज हा तुमच्या मावळ्याच्या हातात चहाचे कप घेताना हात लटलट कापतायत राजे। राजे तुम्ही स्वराज्य वेडे भारव नेले होतात, पण हा चहा तुमचा मावळा कशा 2-2 गर्लफ्रेंड घेऊन मिरवतोय आणि पाण्याची तहान कशी बिअरवर भागवतोय। राजे तुम्ही कशी सांभाळत ही प्रजा आणि माऊसाहेब जिजाऊंची आण, पण आम्ही म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचाच होतो एक चौकोन, चौकोनातले जातात दोन आणि उरलेल्यांना आधार कोण। राजे तुमच्या आया बहिणींची अब्रू लुटली त्या रांजेगावच्या पाटल्यानं, तुम्ही त्याचे हातपाय कलम केलेत, पण आज आमच्या आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी आम्ही रोज रोज दावा फोडतोय, पण आमचा कैवारी कुठे गेलाय म्हणून शोधाशोध करतोय।
राजे या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनच पिकतंय, राजे या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनच पिकतंय, पण शेतमालाला भाव नाही म्हणून उभं पीक कसं सडतंय? राजे या फासावर तारणारा प्रत्येक शेतकरी जिजाऊंचा शुभा शोधतोय, राजे या फासावर तारणारा प्रत्येक शेतकरी जिजाऊंचा शुभा शोधतोय, आणि म्हणून तर मला वाटतं अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊंचा शुभा पाहिजे, पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊंचा शुभा पाहिजे। अरे पाणी पिना है तो मटकी से पियो, इन खाली गिल्लास में क्या रखा है? अरे पाणी पिना है तो मटकी से पियो, इन खाली गिल्लास में क्या रखा है? अरे प्यार करना है तो उस शुभा से करो, इन लड़कों में क्या छिपा है? अरे प्यार करना है तो उस शुभा से करो, इन लड़कों में क्या छिपा है? जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। अशा या राजाला या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि माझा मानाचा मुजरा देते। अशा या राजाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र साजरा करण्यास सुरुवात केली, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार। सलादी दादा सलादी बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।